जेव्हा सासूने कविताला वांजोटी ठरवून तिचा आणि सतीशचा घटस्फोट करून देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा न्यायाधीशांच्या आदेशानुसार सतीशला काही महिने कवितासोबत एकत्र राहणे आवश्यक होते. एके दिवशी सतीश जेव्हा आपल्या ऑफिसमधून घरी परतला, तेव्हा त्याला आपल्या आई आणि बहिणीच्या बोलण्याने आणि त्यांच्या वागण्यातून सत्य उघड आले, जे ऐकून तो आश्चर्यचकित झाला. कारण त्याच्या चुकीच्या विचारामुळे कविताला वांजवटी ठरण्यात आले होते. नेहमीप्रमाणे आजही न्यायालय खचाखच भरलेलं होतं. फरक फक्त उपस्थितीच्या चेहऱ्यात होता. आज या चेहऱ्यांमध्ये सतीश आणि कविता या दोघांचीही चेहरे होती. एकीकडे सतीशच्या बाजूला त्याचा वकील आणि नातेवाईक होते, तर दुसरीकडे कविताच्या बाजूला तिचा वकील आणि नातेवाईक उपस्थित होते. न्यायाधीश न्यायालयाच्या कक्षेत प्रवेश करताच सर्वजण आपापल्या जागेवर उभे राहिले. आता दोन्ही बाजूच्या वकिलांची जुगलबंदी सुरू होणार. सतीश आणि कविताच्या प्रकरणात कोण बरोबर आणि कोण चुकीचे होते हे ठरवण्याच्या गोंधळात न्यायाधीशांनी दोघांना काही महिने एकत्र राहण्याचे आदेश दिले आणि पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली. ही तारीख पहिली नव्हती, कारण या घटस्फोटाच्या प्रकरणात यापूर्वीही अनेक वेळा तारखा मिळाल्या होत्या. पुढील सुनावणी निश्चित होताच सतीश आणि कविताच्या चेहऱ्यावरील भाव बदललेले होते, तर त्यांच्या नातेवाईकांचा उत्साह अजूनही शिंगेला होता. कारण ते या नात्याचा अंत पाहण्याची उत्सुकता होते. मात्र आता पुढील सुनावणीपर्यंत वाट पाहावी लागणार होती. दुसरीकडे न्यायालयाच्या कटाऱ्यात दोन वकील जणू कुत्रा मांजरीसारखे वाद करत होते. परंतु न्यायालयाच्या बाहेर ते एकमेकांना हात मिळवत हसत खेळत चहा पिण्यात मग्न होते. सगळं कुटुंब तिथून निघून गेले होते. उरले होते फक्त एका बाजूला सतीश आणि दुसऱ्या बाजूला कविता. ते दोघे शारीरिकदृष्ट्या दूर असले तरी मनाने एकमेकाशी जुळलेले होते. परंतु त्यांच्यामध्ये असलेला अहंकार एकमेकांशी भिडत होता. आम्ही ज्या जागी आता मी आले होते त्यामुळे दोघेही एकमेकांकडे दुर्लक्ष करत होते. आपापल्या मार्गाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. सतीश आपल्या ऑफिसकडे, तर कविता घरी निघाली. कविता घरी पोचताच तिच्या सासूने तिरस्काराने टिप्पणी केली, बघ आली बाई महाराणी, परत याच घरामध्ये आली. त्यावेळी कविताची ननद उत्साहाने म्हणाली, आई काही बोलू नको, नाहीतर ही आपल्यावर सुद्धा छळाचा खटल्याचा दाखल करेल. कविताने हे ऐकून सुद्धा कोणतीही प्रतिक्रिया न देता अंजानपणे थेट आपल्या खोलीत जाणे योग्य समजले. परंतु बाहेरील टोमणे स्पष्टपणे ऐकू येत होते. कविताच्या सासूबाई कोमलताई कटाक्षपणे म्हणाल्या, महाराणी बाहेरून आली आणि सरळ झोपायला गेली. आपण सगळे तिचे नौकर आहोत का? कधी एकदा हा कलंक या घरातून निघून जाईल. कविता हे सगळं ऐकत होती. आधीच तिचं डोकं दुखत होतं आणि त्यात सासू नंदच्या टोमण्याने तिच्या मनाचा ताण अधिकच वाढला होता. जणू काही सासूबाई आणि ननंदबाई एकमेकांची स्पर्धा करत होत्या. कधी सासूबाई तिला हैराण करत होती, तर कधी ननंदबाई तिला टोमणे मारत होती. कविता मनातल्या मनात विचार करत होती की या विचित्र घरामध्ये मी कसे दिवस काढणार. सतीशला पण माझ्या मनातलं सांगू शकत नाही. सतीशच्या आठवणीने कविताच्या डोळ्यात अश्रू आले. तिला ते दिवस आठवले जेव्हा सतीश आणि ती एकमेकांवर मनापासून प्रेम करायचे. या लग्नासाठी त्यांनी किती कष्ट केले होते. दोघांनीही आपल्या कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी अथक प्रयत्न केले होते. अखेर अनेक अडथळ्यानंतर त्यांचे कुटुंबीय लग्नाला तयार झाले होते. तेवढ्यात सतीश ऑफिसमधून घरी आला आणि त्याच्या आईला मोठ्याने म्हणाला, आई एक कप चहा दे ग, डोकं खूप दुखतंय. तेव्हा सतीशची आई म्हणाली, तुझ्या बायकोला का सांगत नाहीस? ती महाराणीसारखी फक्त झोपणार आहे का? कोमलताई आवाज चढून म्हणाल्या,
हे ऐकून सतीशने आईला शांत राहण्यासाठी विनंती केली. तो म्हणाला, आई हळू बोल, ती काही दिवसासाठीच इथे आहे, आता माझा तिच्यावर काहीच अधिकार नाही. त्यावर सतीशची आई कोमलताई कठोरपणे म्हणाल्या, हळू हळू का बोलू, ती अजूनही तुझी बायको आहे. जोपर्यंत या घरात आहे तिला तुझी काळजी घ्यावी लागेल, त्यामुळे तिला सर्व काही सहन करावे लागेल. जेव्हा ती जाईल तेव्हा ती जाईल. सतीश काही बोलण्याआधीच कविताने त्याच्या हातातून त्याची बॅग घेऊन जाऊन लागली. जणू सासूबाईचं सगळं बोलणं ऐकलं होतं. कविता चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली तेव्हा सतीश कविताला म्हणाला, कविता तू थांब, मी स्वतः चहा बनवतो. कविताने काहीही न बोलता चहा बनवायला सुरुवात केली आणि काही वेळातच ती सतीशला चहा घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर आली. सतीश चहा पियत भूतकाळातल्या आठवणी आठवू लागला. काय ते दिवस होते ते. कविता प्रत्येक संध्याकाळी माझ्यासाठी चहा आणायची आणि मी तिला चिडवण्यासाठी माझ्याजवळ बसून घेत होतो आणि आईने आवाज दिला की ती माझा हात झटकून पळून जात असे, जणू काही एखादं भूत पाहिल्यासारखं. सतीश पुन्हा गालामध्ये हसला आणि विचार करू लागला, कविता माझ्यावर किती प्रेम करायची. त्यांच्या अंगावर एक शहार आला होता. सतीशने आसपास पाहिले आणि आपल्या आठवणीमध्ये हरवला. आमच्या लग्नाला कधी 7 वर्ष पूर्ण झाली समजलंच नाही. आणि एक दिवस आई म्हणाली, फक्त तुम्ही दोघेच खुश राहणार आहात का, मला पण खुश राहण्याचा अधिकार आहे. तेव्हा सतीश म्हणाला, काय झालं आहे काय झालं, मला पण खुश राहण्यासाठी एखादं नातवंड हवं आहे. आपल्याला वंशाला पुढे न्यायचं आहे की नाही का असंच. कोमलताई खूप रागाने बोलत होत्या. तेव्हा सतीश म्हणाला, तुझं बरोबर आहे आई, आम्हाला पण मूल हवं आहे. डॉक्टराकडे ट्रीटमेंट घेतच आहोत, पण आता देवापुढे कुणाचं काय चालतंय का. सतीश नाराज होऊन म्हणाला. कोमलताई सतीशच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहून दबक्या आवाजात म्हणाल्या, तुला काय सांगू, जर कविताला मूल होत नसेल तर तिला सोडून दे, मी तुझा दुसरं लग्न करून देते. कोमलताई कविताकडे इशारा करून म्हणाल्या. तेव्हा सतीश म्हणाला, आई तू हे काय बोलत आहेस. सतीश जवळजवळ ओरडूनच म्हणाला होता. तेव्हा कोमलताई म्हणाल्या, यात काय चुकीचं आहे, मी जर या घराला वारस देऊ शकत नसेल तर या घरचा वंश पुढे कसा चालणार, त्यासाठी मला नातू हवा आहे. मग कोमलताईने आपला मोर्चा कविताकडे वळवला आणि म्हणाल्या, जर तू मुलगा देऊ शकत नसेल तर माझ्या मुलाची पाठ सोडून दे, माझ्या मुलासाठी मुलीची कमतरता नाही आहे. कोमलताई कविताच्या तोंडावर बोलत होत्या. तेव्हा कविता म्हणाली, आई तुम्ही हे काय बोलत आहात, यामध्ये माझा काय दोष आहे, असं म्हणून कविता रडू लागली. मग कोणाचा हा दोष आहे, तूच मुलाला जन्म घालणार ना, आतापर्यंत 2-3 मुलं व्हायला हवी होती. सतीश आणि कविता दोघे शांत उभे होते. आईच्या भावना दोघांनाही समजत होत्या, त्यामुळे कोमलताईंना समजावणं खूप कठीण होतं. कवितानं ठरवलं असतं तर तीही कविताताईंना उलट म्हणाली असते, यामध्ये जेवढा दोष माझा आहे तेवढाच तुमचा मुलाचा आहे. याचा अर्थ हा नाही की मी सतीशला सोडून एक दिवस अचानक. आई एक पंडिताला घरी घेऊन येऊ लागली आणि कविताला म्हणाली, कविता हे खूप सुप्रसिद्ध पंडित आहेत, यांचा आशीर्वाद कधीच वाया जात नाही, लवकर येऊन त्यांचा आशीर्वाद घे, देवाची इच्छा असेल तर लवकर आपल्या घराला वारस भेटेल. कोमलताई हळूच मधूनच कविताला आवाज देत होत्या. तेव्हा आईचा आवाज ऐकून सतीश त्याच्या रूममधून बाहेर आला. समोर पंडितांना पाहून कोमलताईंना एका कोपऱ्यात नेऊन म्हणाला, आई हे काय नवीन नाटक आहे, तू टीव्हीवर इतकं काही पाहतेस, तुला हे माहीत नाही का,
जेव्हा कोमलताई म्हणाल्या, म्हणूनच तुझ्यासमोर आशीर्वाद देऊन जातील. जर यामुळे आपल्या घराला कुलदीपक मिळणार असेल तर तुला काय हरकत आहे? थोडा वेळ विचार करून परत कोमलताई म्हणाल्या, मग तर तुला काहीच अडचण नाही ना. कोमलताई सतीशला समजावू लागल्या. शेवटी सतीश आपल्या आईसमोर हार मानून म्हणाला, ठीक आहे, तुला जे हवं आहे ते कर. पंडित पुढे आले आणि कविताला आशीर्वादाच्या रूपात काही सामग्री देऊन म्हणाले, सुनबाई, या गुरुवारी पिवळ्या कलरच्या साडीच्या पदरात ही सामग्री बांधून ठेव आणि प्रत्येक गुरुवारी तीच साडी घाल. तुझी जोडी लवकरच आनंदाने भरून जाईल. पंडित थोडा वेळ थांबले आणि मग म्हणाले, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही साडी हरवता कामा नाही, नाहीतर अनर्थ होईल. तेव्हा कोमलताई म्हणाल्या, कसला अनर्थ? पंडित म्हणाले, तुमच्या सर्वांजवळ संकट येईल. असं म्हणून पंडित निघून गेले. कविता शिकलेली सावरलेली असल्यामुळे असल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हती, पण यामध्ये तिचं काय नुकसान होतं? मग काय, दुसऱ्या दिवशीच गुरुवार होता म्हणून कविता त्याच दिवशी पिवळ्या रंगाची साडी घेऊन आली. गुरुवारी पंडिताने जसं सांगितलं तसं तिनं केलं. त्यांच्या दुसऱ्या दिवशी मधुराने साडी व्यवस्थित धुऊन वाळायला टाकली. ती काम करता करता अधूनमधून साडीला बघत होती. पण हे काय, दुपार होत असता वाळायला टाकलेली साडी गायब झाली होती. पळत पळत आपल्या सासूबाईला विचारू लागली, आई, तुम्ही दोरीवर टाकलेली साडी परत घेऊन आलात का? तेव्हा कोमलताई म्हणाल्या, मी नाही ग. का, काय झालं? तेव्हा कविता म्हणाली, आई, मी साडी बाहेर वाळायला टाकली होती पण ती आता नाही आहे. कविता घाबरलेली होती. तेव्हा कोमलताई म्हणाल्या, काय, तू साडी हरवलीस? पंडिताने अगोदरच सांगितलं होतं की साडी हरवता कामा नाही. हे देवा, आता काय करायचं, काय होईल या घरचं? कोमलताईनं घर डोक्यावर घेतलं. कवितेला समजत नव्हतं की साडी कुठे गेली. घरामध्ये तमाशा सुरू झाला. सासूबाई, नणंदबाई सगळेजण कविताला बोलत होते. एवढ्यात सतीश घरी परत आला आणि म्हणाला, काय झालं, घरामध्ये एवढा का आवाज येतोय? तेव्हा कोमलताई म्हणाल्या, काय सांगू बाळा, ज्याची भीती होती तेच झालंय. तुझ्या बायकोने साडी हरवली, आता या घराचं काय होईल? देवालाच माहीत. कोमलताई रडत म्हणाल्या. सतीश कविताला म्हणाला, कविता, मी बघत आहे आजकाल तू खूप बेजबाबदार झाली आहेस. एक साडी सांभाळू शकत नाहीस? सतीश कविताजवळ ओरडला होता. तेव्हा कोमलताई म्हणाल्या, जाऊ दे बाळा, हिला या घराची एवढी काळजी असती तर साडीवर लक्ष ठेवलं असतं. आता परत पंडितांना बोलून विचारावं लागेल, यावर काही तोडगा आहे का? कोमलताई सतीशला कविता विरुद्ध भडकवत होत्या. दुसऱ्या दिवशी पंडित घरी आले. सासूबाई आणि पंडिताने जवळपास एक दोन तास चर्चा केली. मग पंडिताने कविताला बोलून म्हणाले, हे बघ सुनबाई, हा देवाचा प्रसाद आहे. प्रसाद उद्या सकाळी पूजा केल्यानंतर तुझ्या सासूबाईच्या हाताने पाण्यामध्ये मिसळून पी. कदाचित देवाची इच्छा असेल तर सगळं व्यवस्थित होईल. आणि हो, हा प्रसाद सांभाळून ठेव, दुसरं कोणी खायला नको, नाहीतर परत या घरावर कोणते तरी संकट येऊ शकतं. तेव्हा मी या संकटातून तुम्हाला वाचू शकणार नाही. कविताने घाबरतच तो प्रसाद आपल्या कपाटात ठेवून विचार करू लागली की लवकर सकाळ होऊ दे आणि या प्रसादाला पिऊन सगळं संकट संपून जाईल. खरं तर कविता येणाऱ्या संकटापेक्षा वर्तमानात येणाऱ्या समस्यासाठी जास्त टेन्शनमध्ये होती. दुसऱ्या दिवशी कविता उठल्यानंतर काही वेळानंतरच ती अस्वस्थ झाली, कारण तिने संपूर्ण कपाट शोधून काढलं पण पंडिताने दिलेला प्रसाद काही केला सापडत नव्हत्या. इतक्यात तिची सासूबाईचा आवाज आला, कविता, पंडित आणि दिलेला प्रसाद घेऊन ये, तुझ्यासाठी मी तयार करते. कविता अनिश्चितने उत्तर दिलं, हो हो, मी आणते. कविताला प्रसाद शोधण्यात 2 तास कसे गेले ते समजलेच नाही. अचानक तिच्या सासूचा मोठा आवाज तिच्या कानावर पडला, कदाचित ही मुलगी या घराचं नुकसान करूनच परत जाईल. कधी सांगितलं पंडितांनी प्रसाद प्याला आणि तिने अजूनही प्याला नाही.
जेव्हा कविताने सांगितलं की प्रसाद कुठे सापडत नाही, तेव्हा घरात एकच गोंधळ उडाला. सासू, ननंद आणि सतीश या सर्वांनी तिला कठोर शब्दाने धारेवर धरले होते. हा वाद इतका वाढला की सतीश अत्यंत क्रोधित होऊन कवितावर हात उचलण्याची चूक करतो. अपमान सहन न झाल्यामुळे कविता आपल्या सासरचे घर सोडून बाहेर आली. या घटनेनंतर कविता आणि सतीशमध्ये इतका तणाव वाढला की त्यांनी घटस्फोटासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठवला. वादविवादाच्या प्रक्रियेनंतर आज कोर्टाने कविताला काही दिवसांसाठी परत सतीशसोबत राहण्याचा आदेश दिला. सतीशच्या नजरेसमोर चहाचा कप होता, जो आता पूर्णपणे थंड झाला होता. सतीशने खोल श्वास घेत मनात विचार केला, या सर्व समस्यांचं मूळ तूच आहेस. जर ती पिवळी साडी हरवली नसती तर या समस्या उद्भवल्या नसत्या. या विचारामुळे रात्री त्याला झोप लागत नव्हती. त्यामुळे तो बाल्कनीत येऊन चालू फिरू लागला. त्याचवेळी त्याला कानावर त्याच्या आईचा आवाज आला, बघ नंदा, मी काय साध्य करून दाखवलं. सतीश आणि कविताला वेगळं करणं खूप कठीण होतं, पण शेवटी माझ्या प्रयत्नांना यश आलं. आईने आपल्या यशाचा आनंद साजरा करत विजयाची भावना व्यक्त केली. तेव्हा नंदा म्हणाली, आई खरंच तुला मानलं पाहिजे. दादाच्या दुसऱ्या लग्नासाठी तू असलेलं कारस्थान एकदम फिल्मी होतं. नंदा आपल्या आईवर गर्व करत म्हणाली, पण आई मला एक गोष्ट सांग, साडी लपून ठेवणं समजलं, पण प्रसाद कसा गायब झाला? तेव्हा कोमलताई हसू लागल्या, अगं प्रसाद गायब करणं काही मोठं काम नव्हतं. तो प्रसाद मी अशा पदार्थाने बनवला होता जो हवेशी संपर्कात आल्यानंतर 9-10 तासात उडून जातो. मग काय, तो कपाटात ठेवलेला प्रसाद तसाच गायब झाला. कोमलताईंनी स्वतःच्याच पाठीवर कौतुकाची थाप मारली. हे ऐकताच सतीशला असं वाटलं जणू आपल्या पायाखालची जमिनी सरकली आहे. त्याने आईला उद्देशून विचारलं, आई तू हे काय केलंस? आपल्या स्वतःच्या मुलाच्या आयुष्यात विष कालवलंस, कारण आपण तर एक मूल अनाथालयातून दत्तक घेणार होतो, मग तू हे असं का केलंस? मी आजही कवितावर खूप प्रेम करतो, पण ती मला कधीच माफ करणार नाही. सतीश तिथे बसून रडून म्हणू लागला. सतीश रडत होत राहिला, कविता मला माफ कर, मी तुझा गुन्हेगार आहे. आज त्याच्या मनातला अहंकार आणि मतभेदाच्या भिंती तुटल्या होत्या. त्याचा गर्व चूर चूर झाला होता आणि नफरत कायमची दफन झाली होती. कविताजी दुसऱ्या खोलीत सर्व गोष्टींशी अभिन्न होती. सतीश पासून दूर जाण्याच्या विचाराने अश्रू ढाळत होती. सतीश तिच्याजवळ गेला आणि माफी मागू लागला. तो कविताला म्हणाला, मला माफ कर, माझी चूक झाली. तुझी काही चूक नाही, हे सगळं माझ्या आईचं कारस्थान होतं. तिने कवितेला सगळी हकीकत सांगितली आणि तिला म्हणाला, आपलं सामानावर आपण हे घर सोडून निघून जाऊ. जेव्हा सतीश आणि कविता घर सोडून निघाले तेव्हा कोमलताई त्यांच्यासमोर आली आणि माफी मागू लागली. ती म्हणाली, बाळा मला माफ कर, पण मला सोडून जाऊ नकोस. परंतु सतीश आणि कविता दोघंही आपल्या निर्णयावर ठाम राहिले. ते एका भाड्याच्या घरात राहू लागले आणि त्यांनी एक अनाथ मुलगा दत्तक घेतला. दोघेही आपल्या नव्या सुखी जीवनात रमले. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.